कल्याण के होली क्रॉस हॉस्पिटल में हुई तोड़फोड़ सहित पत्रकार पर जानलेवा हमला करने के मामले में पुलिस ने 105 लोगों पर मामला दर्ज किया है, जिसमें से 5 लोग ही अभी तक गिरफ्तार हुए हैं। बता दें कि बीते रविवार को इलाज के दौरान एक युवक रोहित भोईर की मौत होने के बाद भड़के परिजनों ने हॉस्पिटल की तोड़फोड़ की और डॉक्टरों को मारा पीटा। इस मामले में मेडिकल एसोसिएशन कल्याण द्वारा पत्रकार परिषद में पुलिस पर गंभीर आरोप लगाया गया है। डॉक्टरों का आरोप है कि पुलिस की मौजूदगी में ही डॉक्टरों को पीटा गया है और हॉस्पिटल को निशाना बनाया गया है। यहां तक कि न्यूज़ कवर रहे पत्रकार को भी पूरी तरह जख्मी किया गया है। मेडिकल एसोसिएशन ने पुलिस को 4 तारीख का अल्टीमेटम दिया है। उनका कहना है कि आने वाली 4 दिसंबर तक दोषियों पर कार्रवाई नहीं हुई तो 5 तारीख से काम बंद आंदोलन किया जाएगा। मी याच्यामध्ये एकच म्हणेल, पोलीस हे आपल्या नागरिकांचे लॉ कीपर, तुम्ही नागरिक आहात तसं आम्ही पण नागरिक आहोत आणि ते लॉ कीपर्स आहेत आपले, आपल्याला सांभाळणं काम पोलिसांचं आहे आणि पोलीस तिथे असताना त्यांच्या समोर झालेलं आहे। याच्या आता आम्ही याच्यापुढे जास्त काय बोलायचं, आमची अपेक्षा एवढीच असते असं काही झाल्यानंतर आम्ही कोणाकडे बघतो, पोलिसांकडे बघतो, राज्यकर्त्यांकडे बघतो, त्यांनी डॉक्टरांना संरक्षण द्यावं। माझं मागणं एकच आहे, जेव्हा गुन्हा होतो, आता तुम्हाला मी साधा उलटा प्रश्न विचारतो, तुम्ही मला प्रश्न विचारत आहे, आत्ता मला एक्स वाय झेड एक व्यक्ती इथे एक पाकिट मारताना दिसते, मी त्याला आत्ता पकडू का तुला उद्या बघून घेतो म्हणून सांगू? आत्ता पकडणार ना, मग जेव्हा गुन्हा होतोय तेव्हा तुम्ही का धरपकड करत नाही? आम्ही 4 डिसेंबर पर्यंत टाइम देतोय ऑथॉरिटीजला ऍक्ट करायला। जर 4 डिसेंबर पर्यंत ऍक्शन नाही आली तर 5 डिसेंबरला आम्हाला दुसरं काहीच आमच्याकडे ऑप्शन नाही राहणार आणि आम्हाला आमचं ऍज्युकेशन इंटेन्सिफाय करायला लागणार। हेच मी तुम्हाला आता सांगतो, जेव्हा डॉक्टर स्ट्रीट्स वर घेतो तेव्हा काय होते ते तुम्हाला माहिती आहे। वहीं पर इस मामले में डॉक्टरों द्वारा पुलिस पर लगाए गए आरोपों को एसीपी दत्तात्रेय कामले ने खारिज करते हुए कहा है कि पुलिस ने समय रहते अपना काम किया है। होली क्रॉस प्रकरण आणि पत्रकार हल्ला जे प्रकरण आहे त्या प्रकरणी पोलिसांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ती परिस्थिती शांतपणे हाताळली आहे। सदर प्रकरणामध्ये 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत, त्यांना 2 तारखेपर्यंत पीसी मिळालेली आहे। इतर नाव निष्पन्न करून आम्ही इतर आरोपी अटक करण्याची कारवाई करत आहोत। सर, आयएमए जे डॉक्टरची संघटना आहे, एक सभा घेतली होती आणि डॉक्टरचा असा आरोप आहे की त्या दिवशी जे काही झालं त्याला त्यासाठी सुरक्षा यंत्रणामध्ये पुलिस जबाबदार आहे। पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून ती परिस्थिती योग्यपणे हाताळलेली आहे असं माझं म्हणणं आहे। महात्मा फुले पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद से इस मामले में 5 लोगों को गिरफ्तार किया है। योगेश भोईर, महेश भोईर, अनमोल भोईर, हरेश पाटिल, इन आरोपियों को पुलिस ने न्यायालय में पेश किया है, जहां पर उन्हें 2 दिसंबर तक की पुलिस हिरासत में भेजा गया है। वही पत्रकार पर जानलेवा हमले में धारा 307 का भी दर्ज किया गया है। 27 तारखेला होली क्रॉस हॉस्पिटल बाहर जे पत्रकार बेटावतकर होते त्यांना मॉबनी सगळ्यांनी मिळून जीवघेणा हल्ला केला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या पायाला, छातीवरती, हाताला आणि डोळ्याला लागलेला आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आज आपण टोटल 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि 4 आरोपींना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेले आहे, त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। आणखीन केस प्रोग्रेसमध्ये आहे, त्या आरोपींकडे इंटरोगेशन करून पुढील आरोपी अटक करून पुढील तजवीज करतो।